नमस्कार. आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी. विवियाना मॉलमध्ये महिला स्वच्छतागृहात व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रकार उघडकीस. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहनं उभी करण्यासाठी राबवला जात असलेला पुणे पॅटर्न रद्द करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी आणि न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या नवीन इमारतीचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. 6 मजली शाळा 3 वर्षात बांधली जाणार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील विवियाना मॉलमधील महिला स्वच्छतागृहात एका महिलेचं मोबाईलनं चित्रीकरण करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. घोडबंदर रस्त्यावरील हिरानंदानी मिडोज इथे राहणारी एक महिला आपल्या कुटुंबियांसमवेत विवियाना मॉलमध्ये जेवणासाठी म्हणून आली होती. जेवणानंतर रात्री 12:00 सुमारास ही महिला स्वच्छतागृहात गेली असता तिला स्वच्छतागृहात सावली दिसली. तसंच वरच्या बाजूला हात आणि मोबाईल दिसल्यामुळं ती घाबरली आणि जोरात किंचाळली. तिनं आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर मॉल व्यवस्थापनाकडे तिच्या पतीनं तक्रार केल्यानंतर स्वच्छतागृहातील तपासणीसाठी व्यवस्थापनानं धाव घेतली. तेव्हा स्वच्छतागृह आतून बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर काही वेळानं आतील संशयास्पद व्यक्तीनं संधी साधून तिथून धूम ठोकली. मॉल व्यवस्थापनानं याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली असती तर भामटा सापडला असता. त्यानंतर या गंभीर प्रकाराची तक्रार या महिलेनं पोलिसांकडे केल्यानं ही बाब उघड झाली. एका अल्पवयीन मुलाचा क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत मृत्यू झालाय. भिवंडीतील नईम सय्यद हा भिवंडीतील म्हाडा कॉलनीतील नाडी नाका इथे आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होता. त्यानं मारलेला चेंडू अझान खानच्या घराला लागला. यावरून संतप्त झालेल्या अझान खानचं नईमशी जोरदार भांडण झालं. या भांडणाच्या वेळी अझानची चारही मुलं आली आणि त्यांनी नईमला बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळं नईमचा मृत्यू झाला. पोलिसांनी अझान खान आणि त्याच्या 4 मुलांसह इतर 3 जणांवर हत्या दंगल अशा आरोपांखाली गुन्हा दाखल केलाय. रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे वाडा तालुक्यातील वरसाळे आणि भोकरपाडा या गावांमध्ये 2 सिमेंटचे बांधारे बांधण्यात आले आहेत. अलीकडेच रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते हे बांधारे स्थानिकांसाठी खुले करण्यात आले. या बांधाऱ्यांसाठी रिझवान अदातिया यांनी 11 लाखांची देणगी दिली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मे जूनमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं. अशा बंधाऱ्यांमुळं पावसाचं पाणी अडून गावकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकणार आहे. हे बंधारे बांधण्यासाठी योग्य जागा शोधणं, चांगल्या प्रतीचं बांधकाम व्हावं आणि ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावं म्हणून नितीन जाधव यांनी परिश्रम घेतले होते. या दोन्ही गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी रोटरीचे अध्यक्ष रवींद्र पाटील आणि नितीन जाधव यांचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनं उभी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर राबवली जात असलेली पुणे पॅटर्नची पद्धत तात्काळ स्थगित करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनं उभी करण्यासाठी महापालिकेनं वाहन तळाची व्यवस्था केलेली नाही. या परिसरात सायकल स्टँडही नसल्यामुळं चाकरमान्यांना दुचाकीचा आधार घ्यावा लागतो. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत वाहनतळाची निर्मिती केल्यास नागरिक रस्त्यावर वाहनं उभी करणार नाहीत आणि पुणे पॅटर्न सारख्या पद्धतीची आवश्यकताही भासणार नाही. ठाणे महापालिकेची रडत खडत धावणारी परिवहन सेवा आणि मुजोर रिक्षा चालकांचा त्रास नको म्हणून दुचाकी आणि 4-चाकी वाहनांचा आधार घेतला जातो.
ठाणेकरांना कामानिमित्त ठाणे स्थानकातूनच पुढे प्रवास करावा लागतो. सकाळी वाहन उभं करून गेलेला चाकरमनी संध्याकाळी त्याच वाहनानं घरी जातो, त्यामुळे दुपारच्या सुमारास आपलं वाहन दुसरीकडे नेऊन उभं करणं अशक्य आहे. हे लक्षात न घेता वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असून अपुऱ्या वाहन तळामुळे चाकरमान्यांना नाहक वनस्ताप सोसावा लागतोय. आधीच्या त्रासात नव्या पद्धतीमुळे या हालात भरच पडली असून पुणे पॅटर्नची पद्धत त्वरित स्थगित करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये. अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी येथील जुन्या रेल्वे पुलाचं प्लास्टर पडल्यानं पूल धोकादायक अवस्थेत आला असून शासकीय अनास्थेमुळे मंजुरी मिळूनही पुलाचं काम रखडल्यानं खर्चातही 10 पट वाढ झाली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी इथे रेल्वे मार्गावर एक पूल आहे. या पुलाच्या खालील काही भाग कोसळण्यास सुरुवात झाल्यानं बांधकामाच्या सळया दिसू लागल्या आहेत. पूर्व द्रुतगती महामार्ग हा 6 मार्गिकेचा असताना पुलामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. त्यातच पूल धोकादायक असल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होतीये. या पुलाच्या रुंदीकरणासाठी 2003 मध्ये मंजुरी मिळाली होती. या पुलाच्या नकाशावरून बराच वाद रंगला. अखेर रेल्वेला हवा तसा आराखडा तयार करून देण्यात आल्यानंतर तरी या पुलाचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. ठाण्यातील जागरूक नागरिक निलेश आंबेकर आणि सत्यजित शहा यांनी पुलाच्या रुंदीकरणासाठी सह्यांची मोहीम राबवली होती. आमदार संजय केळकर यांनीही यामध्ये लक्ष घातल्यानंतर 2013 मध्ये रेल्वे प्रशासनानं पुलाच्या रुंदीकरणास मंजुरी दिली. पण गेल्या 12 वर्षाच्या काळात 9 कोटींचा खर्च 90 कोटींवर गेला आहे, त्यामुळे हा खर्च कोणी करायचा यावरून पुन्हा रुंदीकरण रखडलं आहे. आता पुलाचा काही भाग कोसळण्यास सुरुवात झाल्यानं शासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली. ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या नवीन नियोजित वास्तूचं भूमिपूजन करण्यात आलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. न्यू गर्ल्स स्कूलच्या जागेवर नवीन इमारत बांधली जाणार आहे. तळघर, तळमजला, अधिक 6 मजले अशी इमारत बांधली जाणार असून या इमारतीत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 1 लाख चौरस फुटाचं बांधकाम होणार असून यासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या मराठी माध्यमात शिक्षण देणाऱ्या या शाळेतून आता इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण दिलं जाणार आहे. शाळेचे आराखडे मंजूर झाले असून वास्तुविशारद शशिकांत देशमुख यांनी शाळेचा आराखडा तयार केला आहे. पुढील 3 वर्षात ही इमारत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.